आणि आता सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालेले आहे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालंय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती, त्यावर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालंय, त्यावर मंत्री दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्हाला मिळालंय, त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक भाग्यवान आहोत, खऱ्या अर्थानं न्याय झाला असं दादा भुसे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना नसून काँग्रेसच्या विचारांची सेना असल्याची टीका आमदार रवी राणांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांना जे नाव मिळालं आहे तीच खरी बाळासाहेबांच्या विचारांची आणि हिंदुत्वाची शिवसेना असल्याचं रवी राणा म्हटलेत. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह अत्यंत घाईगडबडीत गोठवण्यात आलं असून बाजू मांडण्याची देखील संधी दिली गेली नाही अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटानं केली आहे. यावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. आपलं म्हणणं ऐकल्याशिवाय ठाकरे गटानं केलेल्या याचिकेवर निर्णय घेऊ नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी कॅव्हेटच्या द्वारे मुख्यमंत्र्यांनी दिल्ली हायकोर्टात केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणुका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील त्याला आम्ही पाठिंबा देऊ. काँग्रेस पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल असं त्यांनी यावेळी सांगितलं. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती अनिल परबांनी दिली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक होत आहे. आरपीआय कवाडे गट आणि काँग्रेसची आघाडी संपुष्टात आल्याची घोषणा जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. काँग्रेसनं आघाडी धर्म न पाळता वारंवार विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय. अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज आणि उदासीन आखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंना अयोध्या येण्याचं निमंत्रण देखील दिलं. यावेळी कोणी मायकालाल राज ठाकरेंना रोखू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं. अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. या मतदारसंघ क्षेत्रात आचारसंहिता लागू असून 3 नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भिवंडी तालुक्यात 16 ऑक्टोबरला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. 31 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानं आता 29 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झालेली आहे. 14 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख शिंदे गटात गेल्यानं आता सामना रंगताना दिसतोय. संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. सुनावणी दरम्यान संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळ्यात महत्वाची भूमिका असल्याचा दावा ईडीनं केलाय. राऊतांनी केवळ 1.6 कोटी रुपयांबाबतचं स्पष्टीकरण दिलं असून ही रक्कम अधिक असल्याचा दावा देखील ईडीनं केलाय. अनिल देशमुखांची एनजिओग्राफी खासगी रुग्णालयात करण्यास विशेष न्यायालयानं परवानगी दिली आहे. आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या आजारांशी संबंधित वैद्यकीय अहवाल न्यायालयाला ईमेलद्वारे पाठवला होता. याबाबत सोमवारी सुनावणी झाली, त्यावेळी देशमुखांवर त्वरित उपचार करणं गरजेचं असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. तिकीट वितरण यंत्र नादुरुस्त झाल्यास वाहकाच्या वेतनातून त्याची रक्कम कापण्याचा अजब निर्णय बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागानं घेतलाय. याविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून त्याचा निषेध करण्यासाठी बेस्ट वर्कर्स संघटनेकडून आज आंदोलन केलं जाणार आहे. भाऊचा धक्का ते मोरा दरम्यान रोरो प्रकल्प मुंबई सागरी महामंडळानं सागरमाला योजनेअंतर्गत हाती घेतलाय. या प्रकल्पातील मोरा जेट्टीचं बांधकाम 15 दिवसात सुरू होणार आहे. या रोरो प्रकल्पामुळे मुंबई ते उरण हे अंतर केवळ 30 मिनिटात पार करता येणार आहे. यंदा दिवाळीमध्ये खासगी प्रवासी बसनं विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात जायचे असल्यास खिशाला मोठी कात्री लागणार आहे. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी भाडेवाढ केली असून दिवाळीमध्ये मुंबई नागपूर वातानुकूलित शयनयान प्रवासासाठी 4 ते 5 हजार रुपये तिकीट दर निश्चित केले आहेत. देशभरातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या स्वायत्त दर्जाच्या नियमांमध्ये युजीसीनं बदल केलाय. या अंतर्गत महाविद्यालयांना स्वायत्तेसाठी थेट युजीसीकडे अर्ज करता येणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत या नव्या नियमावलीवर हरकत घेता येणार आहे. मोसमी पावसाच्या 4 महिन्यात देशभरात एकूण सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा झालाय. मात्र तरीही 187 जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसंच येत्या काही वर्षात देखील पावसाचं रूप हे यावर्षीप्रमाणे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात कडई सूर्यफुलाच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम राहणार आहे। कडईचं क्षेत्र फक्त 26,000 हेक्टरवर तर सूर्यफुलाचं क्षेत्र जेमतेम 6,000 हेक्टरच्या घरात राहण्याची शक्यता आहे। तेलबियांचं क्षेत्र प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात जास्त होतं, पण कमी उत्पादकता, मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे तेलबियांचं क्षेत्र घटत आहे। अमरनाथ मध्ये शिंदे समर्थक आमदार बालाजी केणीकर यांनी ठिया आंदोलन केलं। अनधिकृत नळ जोडणी आणि अनियमित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। केवळ काही मिनिटांच्या पावसानं औरंगाबादच्या स्मार्ट सिटीचा बुरखा फाडलाय। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला औरंगपुरा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला। या रस्त्यावर एका बाजूने पाणी साचलं असून पायी जाण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही। बदलत्या हवामानामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत असून मच्छीमार समाज सध्या चिंतेत सापडलाय। पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर व्यवसायाला सुगीचे दिवस येतील अशा अपेक्षित असलेल्या मच्छीमारांचा भ्रमनिराश झालाय। त्यामुळे मत्स्य उत्पादन घटवणाऱ्या पर्ससीन नेट मासेमारीवर बंदी आणावी अशी मागणी पालघरचे मच्छीमार करतायत। कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झालाय। गेल्या 3 दिवसांपासून शहरातला कचराच उचलला गेला नाहीये, त्यामुळे इमारतींबाहेर कचऱ्याचे ढीग दिसू लागलेत। धक्कादायक म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाला याबाबत काहीच माहिती नाहीये। कल्याण नगर मार्गावरील वैशाखरे टोकावडे नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे झाले, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी वाहन चालक आणि स्थानिकांकडून करण्यात येते। कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरील कल्याण मधून जाणाऱ्या शहाड पुलाच्या रुंदीकरणाला एमएमआरडीएनं तत्वतः मंजुरी दिली आहे। सध्या 10 मीटर असलेला हा पूल आता 30 मीटर रुंद केला जाणार असल्यानं या पुलावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे। उल्हासनगर महानगरपालिकेतील 305 कंत्राटी सफाई कामगारांच्या भरतीचा प्रश्न गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित आहे। प्रशासन तोडगा काढत नसल्यानं सफाई कामगार उपोषणाला बसलेत। भिवंडीत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या हातगाडी चालकाचा पोलिसांमुळे जीवनदान त्याला मिळालेलं आहे। अतिक्रमण विभागानं 3 वेळा कारवाई करत त्याची हातगाडी मोडली। कारवाईनंतर आत्महत्येचा इशारा दिल्यानं किरकोळ विक्रेता संघटना आणि पोलिसांसोबतच्या बैठकीत त्याला दिलासा देण्यात आलाय। भिवंडी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार रंगात आला असताना खारबाव रस्त्यावरील खाडी या गावात एका सराईत गुन्हेगारानं हवेत गोळीबार केल्याची घटना घडली, त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। ग्रामस्थांनी अधीक्षक यांच्यासह मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे। भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर एका धावत्या कारला अचानक आग लागली। कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत कार बाहेर पडल्यानं सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्यासोबतच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे देखील सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत। जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड माल्स यांची भेट घेतली। जयशंकर यांनी रिचर्ड माल्स यांना विराट कोहलीची बॅट भेट दिली आणि दोन्ही नेत्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एका रस्त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब बांधण्यात आले। रात्री किंवा पहाटे धुकं असताना बरेचदा अपघात होत असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान ट्रोलर्सनं या इंजिनियरचा जाहीर सत्कार करावा अशीही मागणी केली आहे। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार करण्यात आलाय। 11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कॉरिडॉरचं लोकार्पण करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी 856 कोटींचा खर्च आलाय। केंद्रीय विद्यालयाच्या सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल संस्थांमध्ये हिंदीतून शिक्षण देणं बंधनकारक करण्याची शिफारस केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। संसदेतील कार्यालयीन भाषा समितीच्या वतीनं ही शिफारस करण्यात आली आहे। अमित शहा या समितीचे अध्यक्ष आहेत। मुसळधार पावसानं उत्तर प्रदेशातील कानपूरला झोडपून काढलंय। या पावसामुळे शहरातील एक जुनी इमारत कोसळली। सुदैवानं या इमारतीतून रहिवासी वेळीच बाहेर पडल्यानं दुर्घटना टळली, मात्र ही इमारत कोसळल्यानं काही गाड्यांचं नुकसान झालं। आंध्र प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावरची जमीन खचण्याच्या घटना देखील घडल्यात। कोनसीमा जिल्ह्यात किनाऱ्याची जमीन खचल्यामुळे झाडं उन्मळून पडली। कर्नाटक राज्यातील हुबळी शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे हुबळी शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं।
रशियानं युक्रेनवर तब्बल 75 क्षेपणास्त्र डागत हल्ला केला. यामध्ये सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून 70 लोक जखमी झालेले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासूनचा युक्रेनवर रशियानं केलेला आतापर्यंतचा हा मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. युक्रेनमधील हिंसाचारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी करून चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचार कुणाच्याही हिताचा नसल्याचं पुनरुच्चार भारतानं केलाय. हिंसाचार संपवून दोन्ही देशांनी संवादाच्या मार्गाचा अवलंब करावं. भारत शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यास तयार असल्याचं ट्विट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी केलंय. युक्रेनमधील हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये आणि आत कुठेही अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. तसंच युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्याबाबतची माहिती दूतावासाला देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. दोन 2002 च्या बाली बॉम्बस्फोटातून वाचलेले काही नागरिक त्यांच्या आठवणींना